नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तर बनवलेले आहे मटर पनीर आणि बटर नान. त्यासाठी सगळ्यात आधी गरम पाण्यामध्ये वाटाणे शिजवून घेतलेले आहे. एक वाटीभर हिरवे वाटाणे मी पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहे. त्यामध्ये अर्धी चमची साखर आणि अर्धी चमची मीठ टाकलेलं आहे. साखर टाकल्याने वाटाण्यांचा जो हिरवा रंग आहे तो तसाच राहतो. सगळ्यात आधी आपल्याला नान बनवण्यासाठी कणिक भिजून ठेवायचे आहे, म्हणजे ते आपण भाजी बनवणार तोपर्यंत छान मुरून जाते. सगळ्यात आधी इथे मी साखर घेतलेली आहे. 2 चमची पोहे खायची चमची असते, त्यानेच मी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचीसारखं दूध टाकलेलं आहे, म्हणजे आपल्याला साखर जी आहे ती विरघळायची आहे. ह्यामध्ये पिठी साखरचा सुद्धा आपण वापर करू शकतो. साखर विरघळून गेली की त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. इथे मी अर्धी वाटी दही वापरलेलं आहे. दहीसुद्धा आपल्याला ताजेच घ्यायचे आहे, आंबट दहीचा वापर करायचा नाही. दही पण छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि स्मूथ पेस्ट करून घ्यायचे आहे, म्हणजे जसं आपण फेटून घेतो दही तसं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे साखर पूर्णपणे मिक्स होऊन जाते. आता त्यामध्ये इथे मी गव्हाचं पीठ वापरून नान बनवणार आहे. तर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. हवं तर पूर्ण गव्हाचं पीठ किंवा पूर्ण मैदासुद्धा आपण वापरू शकतो, म्हणजे टोटल 3 वाटी पीठ झालेलं आहे. 1/4 चमची बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे, म्हणजेच खायचा सोडा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये इथे अर्धी वाटीसारखं दूध होतं ते यामध्ये टाकलेलं आहे. आता दूध संपलं की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पाणी मिक्स करून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. जास्त घट्ट किंवा जास्त सैल अशी कणिक मळायची नाही आहे. थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे आणि छान असं कणिक आपण मळतो तशी कणिक मळून घ्यायची आहे. आता ही कणिक मळून झालेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. 2 चमचेसारखं तेल टाकलं आहे आणि पुन्हा आपल्याला कणिक चांगली मळून घ्यायची आहे. कणिकला थोडंसं तेल लावून बाजूला ठेवायचे आहे. झाकून इथे मी 20 मिनिटापर्यंत बाजूला ठेवलेले आहे. आता मटर आणि पनीरची भाजी बनवण्यासाठी इथे मी 3 मोठे कांदे घेतलेले आहे आणि त्याला आडे उभे मोठे मोठे कापून घेतले आहे, कारण की हे कांदे आपल्याला ग्रेव्हीसाठी फ्राय करायचे आहे. त्यामुळे मी इथं मोठे मोठेच कापून घेतलेले आहे. कढई गरम करायची आहे आणि कढईमध्ये 1 चमचेसारखं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये जिरं जी फोडणी द्यायची आहे आणि आपले खडे मसाले असतात ते घेतलेले आहे. 3-4 लवंग, 3-4 मिरे, 1 काळी इलायची असते ती घेतलेली आहे, स्टारफूल, 2 तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा घेतला आहे. कांदे फ्राय करून घ्यायचे आहे. कांदे 3 ते 4 मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. नरम झाले की त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे. 8 ते 9 काजू टाकायचे आहे, म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती घट्ट होते. हे आपल्याला पुन्हा 4 ते 5 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि सगळं आपल्याला गार करून घ्यायचं आहे. गार झाले की त्यामधले इथे मी खडे मसाले निवडून घेतलेले आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही राहू दिलं तरीही सुद्धा चालतं. मी इथे खडे मसाले निवडून घेतले आणि मिक्सरमध्ये त्याची स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे. कोथिंबीरच्या काड्यासुद्धा यामध्ये मी टाकून दिलेल्या आहेत आणि पेस्ट तयार करून घेतली आहे. आता त्याच कढईमध्ये पुन्हा 1 चमचेसारखं तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये कांदे टमाट्याची जी पेस्ट तयार केली आहे ती परतून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे. त्यामध्ये 1 चमची काश्मीरी लाल मिरचीचा वापर केलेला आहे. 1 चमची नेहमीची जी तिखट वापरते लाल तिखट ते घेतलेलं आहे. 1/2 चमची हळद आणि 1/2 चमची धने पावडर टाकलेला आहे. गरम मसाला अजून टाकलेला नाही. हे 2 ते 3 मिनिटापर्यंत मसाले परतून घ्यायचे आहे, म्हणजे छान असं तेल सुटतं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पेस्ट होते त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा यामध्ये ते पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे. 1 चमची आले लसूणची पेस्ट टाकायची आहे, तीसुद्धा 1 ते 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे. थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी घट्ट किंवा पातळ कशी हवी आहे त्यानुसार पाणी टाकायचं. वाटाणेसुद्धा शिजून गेलेले आहे. तुम्ही बघू शकता की वाटाण्यांचा जो रंग आहे तो हिरवागार आहे, कारण की त्यामध्ये आपण साखर टाकली होती. साखरमुळे वाटाण्यांचा रंग हिरवागार राहतो. आता पनीरचे तुकडे टाकले आहे, 1 चमची गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. तेसुद्धा पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून भाजीची ग्रेव्ही तयार करायची आहे. 1 चमची कस्तुरी मेथी टाकायची आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे. मंद आचेवर शिजू द्यायची आहे. आता नानसाठी जी कणिक मळली होती तीसुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेली आहे. दही आणि दूध टाकल्यामुळे जी कणिक असते ती सॉफ्टच राहते. आता आपल्याला पोळी लाटतो तशी लाटून घ्यायची आहे. इथं
चार पुढची पोळी तयार करायची नाही, फक्त सरळ सरळ लाटून घ्यायची आहे. इथे मी ओव्हल शेपमध्ये लाटून घेतलेले आहे, त्यावर काळी तीळ जी असते ती टाकली आहे आणि थोडे कोथिंबीर टाकले आहे. पुन्हा ते लाटून घ्यायचं आहे, म्हणजे कोथिंबीर आणि काळी तीळ आहे ते पोळीला छान चिटकून जाते. आता एका साईडला पाणी लावायचं आहे. मी तुम्हाला ही पहिली पद्धत दाखवते आहे, दुसरी पद्धतसुद्धा दाखवणार आहे. आता हे पाणी लावून ठेवायचं आहे आणि गरम तव्यावर टाकायचं आहे. तीळ आणि कोथिंबीरचा जो भाग आहे तो वरच्या साईडला येऊ द्यायचा. आता पुन्हा आपल्याला हे गॅसवर डायरेक्ट भाजून घ्यायचं आहे. गॅसच्या फ्लेमवरच इथे मी तवा उलटा करून घेतला आहे आणि आपली जी नान आहे ती भाजून घेतलेली आहे. अशी जर बनवायची नसेल तर दुसऱ्या पद्धतीने जरी बनवली तरीसुद्धा ती खूप छान लागते. त्यावर थोडंसं बटर लावून घेते, म्हणजे ती जी नान आहे ती छान अशी नरमच राहील. आणि आता तुम्ही बघू शकता की दोघं बाजूंनी छान भाजली गेलेली आहे. ही नान भाजीसोबत खायला खूप छान लागते. अजूनपर्यंत जरी तुम्ही बनवलेली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. आता हे मी बाजूला काढून घेते आणि दुसरी पद्धत दाखवते. एक कणिकचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला आपण जसं पुरणपोळीचं भरतो तसं भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये काहीच लावायचं नाही, तेल किंवा तूप पीठ काहीच नाही टाकायचं. आणि त्यानंतर ते पुन्हा लाटून घ्यायचं आहे. आता त्यावर जसं दाखवलं आधी काळी तीळ आणि कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे. आणि हे आपण जशी पोळी शेकतो तसं तव्यावर शेकून घ्यायचं आहे. तव्यावर दोघं बाजूंनी शेकून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडंसं बटर लावायचं आहे. मग ह्यावर बारीक चिरलेले लसूण टाकून आपण गार्लिक नानसुद्धा बनवू शकतो. आता दोघं बाजूंनी नान शेकून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी बटर लावून दोघं बाजूंनी शेकून घेतलेलं आहे आणि छान गरम गरम नान अशी तयार आहे. ती गार झाल्यावरसुद्धा खाल्ली तरीसुद्धा ती कडक होत नाही. आता भाजीसुद्धा तयार झालेली आहे, त्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. तुम्ही बघू शकता की भाजीसुद्धा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ झालेली नाही आहे, छान अशी भाजी तयार झालेली आहे. आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी मी एका ताटामध्ये सर्व करून घेते. गरमागरम नान आणि भाजी खूप छान लागते. तुम्ही जर अजूनही ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला मी दाखवते की तोडून बिलकुल पण कडक झालेली नाही, एकदम सॉफ्ट नान तयार झालेले आहे. आणि तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.